नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन या पाठातील मृदेची निर्मिती कशी होते हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरणाच्या दृष्टीने मृदा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मृदा म्हणजे माती नव्हे. खडकांचा भुगा, पूर्णपणे किंवा अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ, असंख्य सूक्ष्मजीव हे मृदेमध्ये असतात. मृदेमध्ये अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया चालू असते. वनस्पतीसाठी आवश्यक आणि पोषक असे घटक हे देखील मृदेमध्ये असतात. मृदेची निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया मूळ खडकांच्या अपक्षयातून तयार होत असते. मूळ खडकांच्या अपक्षयापासून मृदेमध्ये अनेक अजैविक घटकांचा समावेश होत असतो. आता खडकाचा अपक्षय म्हणजे काय हे समजून घेऊया. ऊन, वारा, पाऊस यांच्यातून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी आणि पाण्यामुळे मूळ खडकाचे तुकडे होतात. खडकाचे काही कण निघून जातात, काही कण सैल होतात, म्हणजेच त्या खडकाची झीज होते. तो खडक कमकुवत बनतो. यालाच खडकाचे अपक्षय होणे असे म्हणतात. या मूळ खडकाच्या अपक्षयापासून नंतर माती, वाळू आणि बारीक खडकाचा भुगा हा तयार होत असतो. या घटकांमध्ये असंख्य सूक्ष्मजीव, पालापाचोळा, कृमी, कीटक तसेच उंदीर, घुशी यासारखे प्राणीही आढळत असतात. मूळ खडकाच्या अपक्षयातून जी मृदा निर्माण होते त्या मृदेमध्ये मूळ खडकाचेच गुणधर्म आलेले असतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि म्हणूनच तिचा कालावधी हा फार आहे. मृदा निर्मितीसाठी अनेक वर्षांचा कालावधी लागत असतो. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजारो वर्षे लागतात. मृदेची निर्मिती आणि दर्जा हा नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असतो.